मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूयाच्या ठळक घडामोडी. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातील 120 गावातील ग्रामसेवक सरपंच सदस्यांचा जंगी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. आमदार गोपीचंद पडळकर युथ फाउंडेशनच्या माध्यमातून या आदर्श ग्रामसेवक व आदर्श सरपंच यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये जत तालुक्यातील विविध गावातील पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. कार्यक्रमास माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी जिल्हा परिषद सरदार पाटील, ओबीसी सेलचे सलीम गवंडी, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गोब्बी, सोमन्ना हक्के यांच्यासह आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित लोक होते. यावेळी ग्रामसेवक व सरपंचांना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. असंगी गावचे ग्रामसेवक अप्पासाहेब बिराजदार, देवनाळचे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक एस के कुंभार, अमृतवाडीचे ग्रामसेवक सुभाष कोळी, मोकाशीवाडी ग्रामपंचायत ग्रामसेवक शंकर शिंदे, बागलवाडी ग्रामपंचायत चौगुले, साळमळगेवाडी ग्रामपंचायत संगीता भोये, ग्रामसेवक लालासाहेब शेख, मनीषा अंबवणे, बेळंकी ग्रामपंचायत नन्नवरे हिवरे, ग्रामपंचायत पल्लवी कोरे, काराजणगी ग्रामपंचायतचे दत्तात्रय तेवढे, बोर्गी खुर्द ग्रामपंचायत पुजारी वाय एस, बोर्गी खुर्द ग्रामचे ग्रामसेवक पुजारी, मोठेवाडी ग्रामपंचायत तुर्क ग्रामपंचायतचे सेवक मधुर बसरगी, वज्रवाड ग्रामसेवक अनिता कुमार ओलेकर, दरीबडची ग्रामसेवक आनंदा राठोड, जालाळ बुद्रुकचे ग्रामसेवक घेरडे एम एस लवंगा, ग्रामपंचायत करजगी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कपिल वर्तले, खलाटी बापूसाहेब खरमाटे सोरडी, प्राच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पैगंबर नदाब, ग्रामपूर ग्रामपंचायत ग्रामसेवक कल्पना गवळी, पाशांचे ग्रामसेवक मनीषा सौंदे, प्रतापपूर शायमबाला कुंभार, बनाणीचे रवी कोळी, जागर बोबलाचे बिराजदार, सुसलातचे ढवणे, ढिगडी बुगद्रुकचे ग्रामसेवक कोळी, उमदी ग्रामपंचायतचे कुशाबा नरळे, सोन्याळचे ढवणे, धुळकळवाडीचे भरमा कोगरे, कागणारीचे अमरीश तेली, शिंगणापूरचे विलास भोये, वायफळ ग्रामपंचायतचे ज्योती डामसे, कुंभारीचे हुसेन पाटील कोसारी, अरविंद कुंभार, खंडनाळचे साहेबांना टोमणे वाले, खिंडीचे ग्रामसेवक महादेव शिलेदार, नरवाडचे विनोद खांडेकर, कोळगिरीचे दत्तात्रय साळे, खैरावचे ग्रामसेवक रवी कोळी, माडग्यालचे तितकारे, एळवीचे शीतल शिंदे, दरीकोणरचे उमाश्री हिरेमठ, वैशाली, तर पाडे फांदेचेरी ग्रामपंचायत तुकाराम जामीर, त्यानंतर एस एस घेरडे केंगार, ग्रामसेवक भिवर्गी यांचा सत्कार कृष्ण शिंदे, बालवाडी सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित आहे. जगाव बुद्रुकचे ग्रामसेवक त्यांना विनंती आपण सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित आहे. गोंधळेवाडीचे सूर्यदर्शन कांबळे, रावळकुंडवाडीचे अंजना शिवशरण, ओंढीचे हुसेन पाटील, माणिकनाळचे वसंत वाघमोडे ग्रामसेवक, विनोद खांडेकर वसपेठचे दत्तात्रय साळे, तिल्ल्याळचे डी डी माणे, गिरगावचे शिवाजी पवार, दिलीप मोहिते, एकुंडीचे ज्योती कोंबार, डपळापूरचे यांच्यासह आदी ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात जत तालुक्यातील सरपंच छाया पाटील, पार्वती पडळकर, वर्षा गायकवाड, दादा सुसरगर, प्रभाकर शिंदे, सुनीता चव्हाण, अशोक चौगुले, सुरेश पाटील पुजारी हिंदू, ज्ञानेश्वर देवखते, तानाजी पाटील, राम ब्रेकर, शंकर सुर्वे, संजय कोळी, संजय तेली, रामलिंग राठोड, विठ्ठल पाटील, ज्योती जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने आमच्या जत तालुक्याचे युवक नेते आणि ज्यांच्या सौभाग्यवती वाळेखिंडी गावचा सरपंच आहे ते माधव हिंगेरे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार आदरणीय सदाभाऊ खोत, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे दुसरे आमदार, विधान परिषद सदस्य आणि जत तालुक्याचे वाळे आमदार गोपीचंद साहेब, पण सत्कारासाठी कुठली तर संघटना असते, काही गोष्टी असतात या माध्यमातून की त्या सरपंचाचं कुठं माहित, अजून सरपंचाचं नाव येतं, एखाद्या ग्रामसेवकाचं नाव येतं आणि त्यामध्ये काही चांगले लोक काम करणारे असतात, ते सगळे राहून जातात. म्हणून माझ्या इंडियाने हा उपक्रम केला की जर तालुक्यातील जे सरपंच आहेत, जे ग्रामसेवक आहेत, हे दोन्ही मिळून चालतात, त्या दोघांचा संयुक्त सत्कार झाला पाहिजे हा या पाठीमागचा उद्देश होता. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हिंगेरे साहेब आपण एक चांगला उपक्रम साधून केलाच आहे, पण येणाऱ्या काळामध्ये ज्या काही तालुक्यातल्या समस्या आहेत, या काही गावागावातल्या गोष्टी आहेत, आपण सरपंच म्हणणार, आपण ग्रामसेवक म्हणणार, बऱ्याचशा गावामध्ये
ग्रामपंचायत सरपंचांचे वाद आहेत, ग्रामपंचायत मध्ये सरपंच ग्रामसेवक यांचे एकमेकांचे काही गोष्टी वाद आहेत, आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याला हेच घडवून आणायचं होतं की आपण एक संयुक्तरित्या काम करण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच म्हणजे गावागावामध्ये भाऊ आमचं थोडस, कारण या सरकारचं धोरण आहे की मी जाणून बुजून याचा उल्लेख करतो की लोकनियुक्त सरपंच, आणि लोकनियुक्त सरपंचाच्या माध्यमातून झालंय काय, काही ठिकाणी सरपंच निवडून आले त्यांची बॉडी आली नाही, आणि काही ठिकाणी बॉडी आली मग ते सरपंच निवडून होत आहे, त्यामुळे त्या गावातल्या सरपंच ग्रामसेवकाला भयानकाचा त्रास व्हायला लागला. कारण सरपंचाने एखादं काम ठरवलं का बॉडी विरोध करत्या, आणि बॉडीच्या मनात आलं का सरपंचाचा विरोध असतो, आणि हे कुठंतरी घडलं पाहिजे आणि हे आपल्या कुठंतरी कानावर गेलं पाहिजे याचा मागचा हा उद्देश होता. म्हणून महादेव इंडन हा चांगला कार्यक्रम आयोजित केला. नक्कीच आपल्या माध्यमातून, त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून हा कुठंतरी एक विषय मार्गी लागला पाहिजे. गावातल्या बऱ्याचशा तक्रारी, जिल्हा परिषद असेल, कलेक्टर ऑफिस या ठिकाणी तक्रारी दाखल आहेत. सदस्यांनी सदस्य विरोध करतात म्हणून सरपंचाचे आहेत, सरपंच विरोध करतात म्हणून सदस्यांचे आहेत. आणि गावातला मला वाटतं की आवर्जून एक तीन चार गाव आहेत तालुक्यामध्ये, गोंदळवाडी असेल, व्यासपीठ असेल, असे तीन चार गाव आहेत. त्या गावांमध्ये पूर्णतः सर्वभाव कामं थांबलेले, 2 वर्ष ग्रामपंचायती झाले पण ही कामं कुठेही अजून चालू झालेली नाही. त्याचं कारण एकच आहे की एकमेकातलं गावातलं राजकारण एकमेकाचा नजदीक आहे, जवळ येणार नाही, आणि त्या माध्यमातून मग ग्रामसेवकाला तिथे कुठं टार्गेट केलं जातं, ग्रामसेवकाला विचारलं जातं, ग्रामसेवकावर मग त्या कारवाई केल्या जातात. मला वाटतं की काही 2-3 दिवस ह्याच्यामध्ये ग्रामसेवकावर कारवाई करण्याची वेळ आली, आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि या माध्यमातून सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावातील जी ग्रामपंचायतची बॉडी आहे ही एकत्र घेऊन काम केलं पाहिजे, हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. नक्कीच पडळकर साहेबांच्या माध्यमातून आज आपल्याला सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र दिलं, याचा अर्थ खरोखरच आपण चांगले काम करतात. नक्कीच एखादा सरपंच असेल, एखादा ग्रामसेवक असेल, काही जणांच्या चुका होत असतील, घडत असतील, हे बरोबर आहे, पण गावगाडा चालू आगवत असताना ह्या सगळ्या गोष्टी करत असताना नक्की चुका होतील, पण ह्या चुका दुरुस्त करून येणाऱ्या काळात आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच जत तालुक्याचा बॅकलॉग मला वाटतं की पडळकर साहेबांच्या माध्यमातून आज 70-80 कोटी रुपये जत लागले, आणि खास करून पडळकर साहेबांचं एक अभिनंदन करावं लागेल की गेल्याच 2 दिवसांमध्ये जत शहर आहे, ज्या जत शहरामध्ये 40-50 हजारची जी लोकसंख्या आहे, आणि या लोकसंख्येचा मोठा पाण्याचा प्रश्न होता. आम्ही जतमध्ये राहतोय, 8-8 दिवसात पाणी येते जतला, आणि हे कुठतर जेव्हा पडळकर साहेबांच्या लक्षात आलं, या जत तालुक्यातील नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, या सगळ्या लोकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं, आणि त्यामुळं गेल्या 2 दिवसापूर्वीच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्या माध्यमातून पडळकर साहेबांनी जतला 78 कोटी रुपये मंजूर करून दिले. मला वाटते की शेख आपले त्या पुढच्या गोष्टी सांगतीलच. आणि दुसरा जो क्रम आहे या तालुक्यातला, ओमदीमध्ये MIDC, नक्कीच या 2-3 दिवसांमध्ये ते सुद्धा आमदार साहेब गोपीचंद पडळकर साहेब MIDCचा सुद्धा विषय मार्गी लागल, आणि हा जो तालुका एका विकासाच्या प्रगतीपथावर येईल ही नक्कीच आम्ही अपेक्षा करतो. आणि नक्कीच या कार्यक्रमाला विविध गावातील सरपंच असतील, ग्रामसेवक आपण आवर्जून उपस्थित राहिला, आणि पडळकर साहेबांच्या माध्यमातून, पडळकर युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला जो आज मान सन्मान मिळाला आहे त्याचा मान सन्मान आपण पुढे राखूया. मंचावरील सन्मानासाठी कार्यक्रम घेतला, बऱ्याचशा जागेला समन्वय नवीन ग्रामपंचायत ज्यावेळेला निर्माण झाले त्यावेळेला बऱ्याचशा ग्रामपंचायतमध्ये अजून समन्वय नाही, त्यासाठी बऱ्याच वेळा आम्ही बसलो संघटनेच्या माध्यमातून, पण काही जागेला ते प्रश्न मिटले, काही जागेला मिटले नाहीत. आणखी करता येईल किंवा आपल्या माध्यमातून परत आपण एकदा परत फक्त ग्रामसेवक आणि सरपंच एवढीच मंडळी घेऊन बसू, कारण आज असं झालं की या कार्यक्रमात वेळ गेला. खरोखर माझ्या डोक्यात होतं की आज आपण तो प्रश्न प्रामुख्याने घेऊया. आता आमच्या ग्रामसेवक अध्यक्षांनी सांगितलं घरकुलची साहेब परिस्थिती अशी आहे, ड यादी जी मंजूर झाली त्या मंजूर झालेल्या यादीत 30-35 घरं मंजूर झाली, आणि मंजूर झाली जी पहिल्या क्रमांकाची यादी आहे त्यात इथंच पंचायत समितीतनं सांगितलेलं असतं दोघांची नावं द्या, तिघांची नावं द्या. आता दोघांची तिघांची दिली, 2-2 नावं जर 3-5 वर्षात दिली तर 10 नावं गावातली झाली. आणि सरपंचांच्याकडून किंवा लोकांच्याकडून अपेक्षा लोकांची इतकी असते की माझं घर झालं पाहिजे, माझा गोठा झाला पाहिजे. या गेल्या 2 वर्षात गोठाही नाही, घरही नाही, काही शौचालय नाही, तर
खोत साहेब शौचालयाची गंमत अशी आहे, 5 एकराच्या आत पाहिजे त्याला जमीन. मग 5 एकराच्या आत जमीन असली तर त्याला शौचालय द्यायचं, वरच्यानी काय करायचं, जायचंच नाही का? वस्तुस्थिती अतिशय भयानक आहे. काय शासनाचे नियम वगैरे आहेत त्यात बदल तुम्ही दोघे मी बऱ्यापैकी मांडणारी मंडळी आहे म्हणून ही मुद्दा मांडतोय तुमच्या समोर. ह्या अटी काय आहेत त्या रद्द झाल्या पाहिजे. आणि दर यादीतलं पहिली दोन दिली नाहीत, पहिलं एक तर विरोधी संघटना. आता माझ्या प्रॉपर माझ्या गावात असं झालं की 35 ची यादी मंजूर झाल्या, यादी मंजूर झालेल्या पहिली दोन आहेत त्याला माजी सरपंचांना सांगितलं तुम्ही हीच द्यायच नाही, प्रस्ताव द्यायचा नाही, बाकीचे कसे करतो खालची बघू. आलो बीडू साहेबांना सांगितलं साहेब असं असं नाही म्हणले, ती खालचं देता येत नाही. आता खालचं देता येत नाही तो वरचं देऊ देत नाही, ती त्याचा माणूस आहे. वरचा आम्ही खालचा एखादा प्रस्ताव दिला तर पुन्हा परत तक्रार, आणि परत काय म्हणून तक्रार, ही याच्या मर्जीने घेतला. बीडू साहेबांच्याकडे तक्रार आणून दिली का, कुठली तक्रार घ्यायची कुठली नाही हेही बीडू साहेबांना काही कळलं ना. आम्ही लय वेळा सांगितलं, अहो साहेब तुम्ही तुमच्या लेवलला आमदार साहेबांनी सांगितलं, बीडू साहेबांनी सांगितलं, एखाद्या तहसीलदारांनी सांगितलं, एखादा आणलेली तक्रार जी आहे ती तक्रार आणलेली रास्त आहे का चुकीची आहे, हे जर बीडू साहेबांनी सांगितलं की ही तक्रार तुझी घेता येत नाही तर ती तक्रार घेणार नाही. ती काही कागद आणला त्या कागदाला लगेच बोलवा, पुन्हा सरपंचाला ग्रामसेवकाला बोलवा तारखेला. आता आमची माझी तारीख आहे 8 तारखेला कलेक्टर साहेबांनी बोलवले, कशासाठी बोलवले, रस्त्यापासून 12 मीटरवर गटार बांधायची. आता 12 मीटरवर गटार म्हटल्यावर ह्या रस्त्याच्या साईडनं जर गटार काढलं तर ही इमारतीच्या पाठीमागनं काढायला, ती सांडपाण्यासाठी काढायचं आहे का कशासाठी. मग ही बीडू साहेबांनी जर अर्ज नाही घेतला आणि त्याला जर समजावून सांगितलं तर असा अर्ज येणार नाही. ग्रामसेवकाची आता सरदार पटेल साहेबांनी सांगितली, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यातला जो वादावाद आहे ती खरं इथे ग्राम पंचायत समितीत अर्ज घ्यायला लागल्यामुळे व्हायला लागला. पंचायत समितीत तुम्ही अर्ज कुठला स्वीकारायचा आणि कुठला नाही हे सांगा, सरपंचाला काय अधिकार आहे ते सांगा, ग्रामसेवकाला काय अधिकार आहे ते सांगा, त्या ग्रामसेवकाची अवस्था. आणि तुमच्या ग्रामसेवक संघटनेला एक माझी विनंती आहे, वादावाद ग्रामपंचायतमध्ये सरपंचाचा आणि ग्रामसेवकाचा किरकोळ झाला तर कोट्या नाट्या तक्रारी करून लगेच ग्रामसेवकाच्या संघटनेनं लेखनी बंद वगैरे कर्मचाऱ्यांनी करू नका, कृपया आपण एकत्र बसून मिटवू, नाही तर मग काय वाद कसा होणार आहे. तुमची संघटना आहे पण तुम्ही कर्मचारी म्हणून तुमची संघटना, आम्ही आमची अखिल भारतीय संघटना आहेच की मग पुन्हा तसंच चालू करूया का. आम्ही म्हणणार मग या ग्रामसेवकानं आम्हाला असं असं बोललंय पुन्हा याला अटक केल्याशिवाय आम्ही काम बनतो म्हणताय करतो म्हणायचंय का काय म्हणायचंय. त्याच्यापेक्षा समन्वय साधा कर्मचाऱ्यांनी, समन्वय साधा, समन्वय साधून काम करूया. गावाचा गाडा जर व्हायचा असला तर ग्रामसेवक आणि सरपंच ही दोघे एकत्रित पाहिजे, आणि ह्या दोघे एकत्रित नाही जर झाले आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीवर जर वाद करत बसला तर बरोबर होणार नाही. ही वेळ काही ही बोलण्याची नाही, पण फक्त तुम्ही दोघं भांडणारी मंडळी आहे म्हणून तुमच्या समोर सांगितले की हे काय वाद मिटायचे म्हणून तुमच्यामध्ये हा प्रश्न मांडलाय. शासनाच्या दरबारी तुम्ही काही गोष्टी ग्रामपंचायतच्या माध्यमातून बरीचशी साहेब काम करता येत नाहीत. ते वसमेटचा प्रश्न 2 वर्ष झालं, गोंधळेवाडीचा झाला, तर हे प्रश्न मिटले पाहिजेत. ह्या हिशोबानं तुम्ही शासन लेवलला काय नियोजन करायचं ते करा. मला संयोजकांनी सरपंचाच्या वतीनं बोलण्याची संधी दिली. 116 सरपंच 116 ग्रामसेवक पेटे बांधून सगळ्यांना त्याच्यामुळे सगळ्यांना कंटाळा आलेला आहे. मला सुद्धा झाली आहे की आता भाषण ऐकण्याची उत्सुकता जास्त तुम्हाला राहिली नाही. आपल्याला मुख्य व्यासपीठावरल्या मान्यवरांचं भाषण ऐकायचं आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. आणि मी पहिल्यांदा एक कार्यकर्ता म्हणून आणि एक सरपंच म्हणून सगळ्या सरपंच आणि ग्रामसेवकाला एक विनंती करेन की गेल्या महिनाभरामध्ये तालुक्यामध्ये ज्या 3-4 घटना घडल्या त्या घटना खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांची जबाबदारी आहे की कुठंतरी आपल्या स्तरावरती त्या मिटल्या पाहिजेत. आणि आता सावळे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ग्रामसेवकांच्या युनियनला आणि सगळ्या आमच्या ग्रामसेवक बंधू भगिनींना सुद्धा विनंती आली की लगेच एखादी घटना घडली की आपण संघटना एकत्र करायची आणि पंचायत समितीच्या समोर आंदोलन करायचं, हे सुद्धा कुठंतरी थांबायला पाहिजे. आम्ही सुद्धा सरपंचांनी विचार केला होता आमची संघटना आहे आणि आपण सुद्धा ग्रामसेवकांच्या विरोधात एक आंदोलन करूया,
पण प्रश्न सगळेच प्रश्न आंदोलन सुटत नाही. कुठेतरी संवाद व्हावा आणि एकमेकांच्या मध्ये चर्चा व्हावी, मग ते कुटुंब असू द्या, गाव असू द्या किंवा कुठलाही कामा असू द्या, तो एकमेकांच्या समाधान तो प्रश्न आणि अडचण सुटू शकते. एकत्रित आणून आपण त्यांचा सन्मान केला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. कारण ग्रामसेवक आणि सरपंच हे गावचे दोन प्रमुख असतात आणि त्यांना एकत्रित बसवून त्यांच्यामध्ये विचारमंथन घडवून अडचणी समजावून घेऊन जर काम लोकप्रतिनिधींनी केलं तर मला वाटतं बरंच काम सोपं होत. मी मंत्री असताना एकदा आढावा बैठक या हॉलमध्ये घेतली होती पाणी पुरवठ्याची आणि एवढ्या योजना रखडलेल्या होत्या, किरकोळ किरकोळ वादामध्ये त्या योजनांची कामं थांबलेली होती आणि मी इथं बसून तातडीनं सरपंच ग्रामसेवक काय वाद आहे बिडीओ आहे त्या त्या गावचा संपवला, काही गावांना मी योजनेचा स्वतः केलं, फार कमी वाद होते. एखाद्या फेरीवर मोटर बसवलेली नाही आणि ती काही वादामुळे मोटर बसवली नाही, दुरुस्त केली नाही, ते ग्रामसेवक मध्ये त्याच्यावर खर्च टाकता येत नाही आणि अशा किरकोळ बाबी होत्या. काही ठिकाणी 50 फूटच पाईपलाईन राहिलेली होती आणि 50 फूटला 14 वेळ तर आयोगात पैसे खर्च करायचे का, अजून कशात करायचे, असे छोटे छोटे वाद. पडळकर साहेब, मी मंत्री असताना जिल्ह्यामध्ये अनेक पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतो आणि शिराळा तालुका मला जवळ असल्यामुळे दर महिन्याला मी आढावा बैठक घेत होतो ग्रामसेवक आणि सरपंच, त्याच्यानंतर गाव कामगार तलाठीवाद, अशा मी आढावा बैठका घ्यायच्या आणि त्यातनं बरेचसेच वाद संपुष्टात याच. खरं बघितलं तर ग्रामपंचायत ही एक विकासाच मोठ गावाच एक भवन आहे म्हटलं तरी चालेल, मंदिर आहे म्हटलं तरी काही त्याला हरकत नाही. कारण शेवटी आता ग्रामपंचायतीला थेट निधी येतात, पूर्वी तो निधी जिल्हा परिषदला यायचा, पुन्हा पंचायत समितीला यायचा, मग तो ग्रामपंचायतीला जायचा, मग ती आपल्या पक्षाची आहे का, ते लोक आपल्या बाजूचे आहेत का, हे बघून निधीचं वाटप व्हायचं. आता मात्र एका एका ग्रामपंचायतीला 20 लाख 25 लाख 30 लाख एवढी मोठ्या ग्रामपंचायतीला रक्कम यायला लागल्या, काही ग्रामपंचायतीला छोट्या कमी त्या 5 लाख 7 लाख 10 लाख आणि त्यामुळं गावाच्या विकासाला एक मोठी चालना मिळाली. इथं सगळे सरपंच आहेत, त्यांनी सरपंच महोदयाने आपली व्यथा मांडली मला माहित आहे, कारण मी ग्रामपंचायत मधून वर आलेला कार्यकर्ता आहे आणि ग्रामपंचायत जिंकणं हे लय अवघड असत, कारण जसं समुद्रातनं मंथन करून अमृत वर काढावं तशी ग्रामपंचायत सरपंच म्हणजे एक अमृत असत. कारण आमदार की पंचायत समिती जरा अवघड, जिल्हा परिषद अजून जरा अवघड, आमदार की सोपी, खासदार की त्याच्याहून सोपी, पण जो ग्रामपंचायतीला निवडून येतो तो खरा वाद असतो, कारण ती लय अवघड खेळ. कारण निवडून आल्या निवडून याच्या अगोदर लय काम करायला लागतंय, प्रत्येकाच्या मोर्चेला जायला लागतंय, आजारी पडलं तर जायला लागतंय, बारशाला जायला लागतंय, नुसतं लग्नाला जाऊन चालत नाही, मांडप मंडप घालायला जायला लागतंय, पुन्हा त्याच्या घरात पाणी साठवायला हाव जाईल का नाही हे विचारायला जायचं. म्हणजे एवढं ग्रामपंचायतीला निवडून येणं एवढं सोपं नाही. मोटर सायकलीवर जाणाऱ्या गड्याला नाही घेतलं तरी ते म्हणतंय त्यावेळी मला काय घेतलं म्हणजे, आणि आपल्याला वाटतं मी गावातलं हे काम करतोय, पण निवडणूक लागली की बारीक बारीक गोष्टी माणसं काढायला लागतील, त्यावेळी माझी मस तुझ्या शेतात आली किंवा तू दगडच का मारला, आता आपल्या ते ध्यानातच नसतं या तुझ्या मशीला दगड मारला तुझी एवढं. आणि त्यामुळे मी ग्रामसेवकांना सांगत की त्यांना 5 वर्षानं परीक्षा आहे, तुम्ही एकदा पास झाला की रिटायर होईस्तोवर माझं बघायचं नाही. त्यांना आता